हॅलो, इजी स्कॉलरशिप ट्रिक्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलमध्ये 8वी स्कॉलरशिप संबंधित चर्चा केली जाते, तसेच 8वीचे गणित, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चारही विषयांचे व्हिडिओज अपलोड केले जातात. या आधीचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले आहे, तुम्ही ते पाहू शकता. चॅनलला भेट द्या आणि आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील नवीन व्हिडिओचे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर आता आपण पाहूया आजचा टॉपिक. तर आजचा टॉपिक आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. तर आता आपण याचे प्रश्न उत्तर पाहूया. तर हे काही मॉडल ऑक्झिलरीज आहेत. कॅन हे ऍबिलिटी, क्षमतेसाठी वापरलं जातं. कुड, ऍबिलिटी इन पास्ट, शक्यता. त्यानंतर शाल, फ्युचरसाठी वापरलं जातं. शूड, ऍडवाइससाठी. विल, सर्टनली. आणि क्रिएटिंग, धमकीसाठी वापरलं जातं. आणि वूड हे पोलाइटली रिक्वेस्टसाठी वापरलं जातं. तर हे काही मॉडल ऑक्झिलरीज होते. तर तुम्हाला लिहायचे असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. तर आता आपण पाहूया काही मॉडल ऑक्झिलरी वर्ब्सचे प्रश्न. तर हे आहेत मॉडल ऑक्झिलरी वर्ब्सचे प्रश्न. तर तुम्हाला इथे मॉडल ऑक्झिलरी वर्ब फिल इन द ब्लँक्समध्ये फिल करायचे आहे. तर आपण पाहूया पहिला प्रश्न. यू डॉट डॉट कम टू माय होम, तू माझ्या घरी ये. आता हे एक तर त्याला सल्ला असू शकतं किंवा ऍडवाईस असू शकतं. तर ऍडवाईससाठी आपण शूड वापरतो आणि ऍडवाईस आणि सल्ल्यासाठी आपण शूड वापरतो. आणि तू येऊ शकते म्हणजे ऍबिलिटी किंवा परमिशन देण्यासाठी आपण मे किंवा कॅन वापरतो. तर आपण सक्ती तर नाही करू शकत मस्ट की तू माझ्या घरी येच, त्यामुळे आपण मे हा पर्याय क्रमांक 2 हे इथे परफेक्ट बसतोय. कारण शाल, यू शाल कम टू माय होम, आपण शाल यू साठी कधीच वापरत नाही. आणि यू विल कम टू माय होम हे फ्युचर टेन्स झालं, हे सुद्धा इथे सूट नाही होते. कारण आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स वापरायचे आहेत, म्हणून मे हे उत्तर बरोबर आहे. तर दुसरं पहा, ही डॅश बॅलन्स हिज डायट और ही विल बी फॅट. त्याने त्याचा डायट बॅलन्स केला पाहिजे नाहीतर तो जाडा होईल. तर याच्यामध्ये त्याला काहीतरी सल्ला द्यायचा आहे की तू तुझा डायट बॅलन्स कर, म्हणजे तुला सल्ला द्यायचा, त्याला सल्ला द्यायचा. तर इथे मे तर नाही येऊ शकत, ऍडवाइस द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे इथे. परंतु इथे सल्ल्यासाठी शूड दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला त्याला एकतर सक्ती करावी लागेल की तू तुझं डायट बॅलन्स कर नाहीतर तू जाडा होशील. तू तुझं डायट बॅलन्स करच असं त्याला सांगावं लागेल, म्हणजे तिथे आपल्याला मस्ट हा ऑक्झिलरी वर्ब वापरावा लागेल, म्हणजे तुझं डायट बॅलन्स करच. त्याच्यानंतर तिसरं आहे, ही डॅश विन द गोल्ड मेडल. याच्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन चूज करायचे. तिथे तुम्हाला इथे सूचना दिली आहे की चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर आता आपण पाहूया याच्यामध्ये काय येईल. एक तर याच्यामध्ये शक्यता दाखवते, कारण तू गोल्ड मेडल विन म्हणजे तू गोल्ड मेडल नि जिंकशील असं तिला सांगायचंय. तर मस्ट आपल्याला सक्ती तर नाहीच करता येणार, माईट एक येईल आणि कॅन एक येईल. हॅज तर, शी हॅज विन असं तर नाही येणार, कारण हा परफेक्ट टेन्समध्ये यूज केला जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. तर आता आपण पुढचं पाहूया, चौथं काय आहे ते पाहूया. तर आपण चौथं पाहूया, डॅश आय यूज युअर मोबाईल फॉर अ मिनिट, मी तुझा मोबाईल यूज करू शकते का, ही परमिशन आहे. तर आपण इथे कॅन आय यूज युअर मोबाईल फॉर अ मिनिट असं विचारू शकतो, म्हणून कॅन हे येणार. विल तर नाही येणार, कारण आईच्या आधी आपण विल कधीच वापरतो पण अशा परमिशन मागताना वापरत नाही, कारण ते फ्युचरमध्ये येतं. नीड तर नाहीच येणार, त्याच्यामुळे नीड हे नाही येणार. माईट पण नाही येणार, एकदम मे असतं तर आलं असतं, त्याच्यामुळे कॅन हे उत्तर आहे. तर आपण पाचवं पाहूया, पाचव्या प्रश्नामध्ये काय करायचं. हे जे अंडरलाईन केलेलं शब्द आहेत, तर या शब्दांच्या ऐवजी आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज करायचं आहे. तर शब्द काय आहेत, इट इज गुड फॉर यू टू टेक बॅलन्स डायट, तुझ्यासाठी चांगलं आहे की तू बॅलन्स डायट घे. तर हे एकतर शूड ये म्हणजे सल्ला आहे किंवा सक्ती आहे, पण म्हणजे सक्तीचं कोणतंच ऑप्शन नाही, त्याच्यामुळे शूड येईल. सल्ला दिलाय त्यांनी की ते तुझ्यासाठी चांगलं आहे, इट इज गुड फॉर यू. त्याच्यानंतर सहावा प्रश्न पहा, डॅश आय कम, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 ऑप्शन्स चूज करायचे आहेत. ओके, तर तुम्ही 2 ऑप्शन्स चूज करायचे आहेत. तर आपण कधी परमिशन विचारताना मे किंवा कॅन हे दोनच वापरणार आहोत, त्याच्यामुळे मे आणि कॅन हे उत्तर डोळे झाकून लिहायचं. जर परमिशन विचारायची असेल तर विल आय कम असं सुद्धा येऊ शकतं, परंतु मे आणि कॅन हे जास्त बरोबर आहेत, कारण आपण परमिशन विचारतोय समोरच्याला की मी आत येऊ का, त्यामुळे मी आत येणार असं फ्युचरमध्ये नाही होऊ शकत. मस्ट आय कम सक्ती तर आपण मुळातच नाही करू शकत, एकतर मे किंवा कॅन. परंतु हे दोन्ही ऑप्शन चूज करायला सांगितलं, म्हटल्यानंतर कॅन आणि मे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे आणखीन व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध करून दिले जातील. आणखी प्रश्न सुद्धा दिले जातील, सर्वांसाठी प्रश्न दिले जातील. त्या घटकाबद्दल माहिती सांगितली जाईल, गणितासाठी ट्रिक्स दिल्या जातील, बुद्धिमत्तासाठी सुद्धा ट्रिक्स दिल्या जातील. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. आणि असे आणखीन अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला यासारखे अनेक व्हिडिओज मी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूयात. तर आता आपण पुढचा व्हिडिओ आपला गणिताचा असेल, तर त्यामध्ये तुम्हाला आणखी नवीन नवीन ट्रिक्स दिल्या जातील. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू.